आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा उत्सव होली फेथ इंग्लिश हायस्कूल आणि बाबा बोरसे ज्युनियर कॉलेजने विविध उपक्रमांनी साजरा केला. 8 ऑगस्ट 2022 रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. ह्या कार्यक्रमात सर्व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. हर घर तिरंगा ह्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विद्यार्थी शाळेच्या जवळच्या परिसरात जाऊन त्यांनी सर्वांना ह्याबाबतची माहिती दिली. पोस्टर बनवणे आणि रांगोळी स्पर्धेमध्ये देखील भाग घेतला. 13 ऑगस्ट रोजी प्रमुख पाहुणे राऊत सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. शालेय व कनिष्ठ महाविद्यालयात PT इहारंगे अक्षय सर यांनी खेळाची स्पर्धा घेतली. यामध्ये विविध मैदानी खेळ घेण्यात आले. 14 ऑगस्ट 2022 रोजी राऊत सर यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. त्या दिवशी पवित्र श्रद्धा इंग्लिश हायस्कूल आणि बाबा गोडसे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी खो खो वर्धनाची शपथ घेतली. निसर्ग 15 ऑगस्ट 2022 रोजी DEd कॉलेजचे प्राचार्य राऊत सर, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सुप्रिया मॅम, प्राथमिक प्राचार्य सायली मॅम आणि पूर्व प्राथमिक विभाग जास्मिन मॅम यांनी राष्ट्रध्वज फडकवून कार्यक्रमाची सुरुवात केली. 15 ऑगस्ट रोजी ध्वजावंदन मोठ्या आनंदात व थाटामाटात पार पडले. त्या दिवशी सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह व अभिमानाने मान उंचावली. भारत आपल्या 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता. शाळेचे विश्वस्त सुमित पालीवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे विश्वस्त सदस्य देव सर, DEd कॉलेजचे प्राचार्य राऊत सर, शैक्षणिक निरीक्षक बोराले सर, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुप्रिया मॅम, प्राथमिक मुख्याध्यापिका सायली मॅम, प्राथमिक मुख्याध्यापिका जस्मिन मॅम, PRO खुशी हे तेनाना मॅम, प्राचार्य मिस PT इन्चार्ज अक्षय सर, समन्वयक रश्मी मिस, ॲडमिन गोविंद सर, पार्वती मिस आणि सर्व माध्यमिक शिक्षक चांदणी सर, सजिता मिस, सचिव सर प्रियांका, गायत्री, अंजली, प्राथमिक समन्वयक प्रिसिला, वर्षा मिस, अनुजा, हेमलता, रुदा, पूजा, कृतिका, कोमल, अलीना, गिरिजा, गौरी, कल्याणी, पूर्व प्राथमिक शिक्षिका आशा, सोनल, मीनाक्षी, सुजाता, शिपाई कर्मचारी ध्वज होस्टिंगसाठी उपस्थित होते. शाळेतील मागील वर्षातील 10वीतील आदर्श दुबे आणि महाविद्यालयातील 12वी येथील खुशबू शुक्ला, प्रियांका राम ह्यांच्या, राऊत सर आणि बोराले सर ह्यांच्या हस्ते त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिकांनीही विद्यार्थ्यांना संबोधित केले. प्रेरणादायी शब्द, त्याग, परिश्रम, प्रामाणिकपणा आणि चरित्र घडवणे हे विद्यार्थ्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे यावर भर देण्यात आला. कार्यक्रमानंतर विद्यार्थी व शिक्षक रॅलीला निघाले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रम समारंभ पार पडला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना, विजेत्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल प्रमाणपत्र आणि पदके देण्यात आली. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.